भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. आमदार भोंडेकर यांच्या पक्षप्रवेशामुळे पूर्व विदर्भात शिवसेना पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि पक्ष संघटन येणाऱ्या काळात मजबूत होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात 2 वर्षापूर्वी झालेल्या सत्तांतराच्या वेळेला नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. अपक्ष आमदार असले तरी नरेंद्र भोंडेकर हाडाचे शिवसैनिक आहेत. 2019 साली पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की नरेंद्र भोंडेकर हे सुरुवातीपासून शिवसैनिक होते. त्यांच्याकडे जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी होती. बाळासाहेबांच्या विचारांना मानणारे भोंडेकर यांनी आज शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केलाय. शिवसेना कधी शक्ती प्रदर्शन करत नाही. वर्षाचे 365 दिवस शिवसेना कार्य करत असते असं मुख्यमंत्री म्हणाले. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन केलं. 547 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या विकास कामांसाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पाठपुरावा केला होता. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आमदार भोंडेकर यांचं कौतुक केलं. यावेळेला झालेल्या कार्यक्रमातच भोंडेकर यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय.